नाही जेव्हा आपल्याला लक्षात असेल साहेब राज्यसभेवर खासदार म्हणून काही महिन्यापूर्वी निवडून आले तेव्हा आपली विजयी सभा अशी भव्य अशी विजयी सभा आपल्या टाकळी सिकंदर या गावामध्ये झाली होती आणि निवडणुकीच्या अनुषंगाने साहेबांनी विनंती केली होती काही भागातील विरोधक आहेत जेव्हा एखादा सहकारी साखर कारखाना असतो लोकशाही पद्धतीने चालवायचा आपण प्रयत्न करत असतो तर विरोध असतो पण साहेबांनी जनभावनेतून किंवा त्या ठिकाणी जे लोक उपस्थित होती त्यांचा एक कौल समजून साहेबांनी अशी विनंती केली होती की ह्यावेळीस कारखाना बिनविरोध व्हावा कारण कारखाना आत्ता कुठंतर संघर्षातून बाहेर पडलेला आहे आणि चांगले दिवस कारखान्याला आलेले आहेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची कामं आपण या भागामध्ये केलेली आहेत तर भीमा सहकारी साखर कारखान्याला एका निवडणुकीच्या प्रोसेसमधनं आपण टाकू नये असं साहेबांनी विनंती केली होती. भीमा साखर कारखान्याची निवडणूक आता लागलीच तर म्हाडीगड या निवडणुकीमध्ये काय पद्धतीच्या भूमिका घेऊन सभासद शेतकऱ्यांच्या समोर जाणार आहेत काय पद्धतीची आव्हानं करणार आहेत मतं मागताना प्रामुख्याने म्हाडीगडांची काय मुद्दे असणार आहेत. आपल्याला लक्षात असेल की 2011 ज्यावेळीस साहेबांची सत्ता भीमा कारखान्यावर आली त्यावेळेस परिस्थिती फार वेगळी होती. साहेब वारंवार त्यांच्या भाषणामध्ये किंवा पत्रकारांशी संवाद साधताना सांगतात की त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की भागामध्ये मोठ्या प्रमाणाची दहशत आणि लोकांना कुठंतर अडचणीत आणण्याची कामं मोठ्या प्रमाणात भागामध्ये होत होती आणि ते कुठंतर आपण गेल्या 10 मोडून काढण्याचं काम केलेलं आहे. लोकांना स्वातंत्र्य या भागामध्ये देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे असं मी म्हणेन आणि त्यात आपल्याला बऱ्यापैकी यश आलेलं आहे पण कुठंतर सूडबुद्धीने कारखान्यावर त्रास देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. 2015 आपण जेव्हा एक्सपान्शन केलं तेव्हा काही पर्यावरण च्या कारणांनी आपल्याला कारखान्याच्या अडचणी आल्या आणि मग त्यानंतर काही मानवनिर्मित अडचणीसुद्धा प्रयत्न तयार करण्याचा प्रयत्न केला गेला ज्याकडून कारखान्याची आर्थिक परिस्थिती बिघडलेली होती पण गेले 2 झालं आपण बघू शकता की कारखान्याची क्रशिंग कॅपॅसिटी आता चांगली झालेली आहे मोठ्या प्रमाणात आपण क्रशिंग कारखान्यामध्ये करतो नफ्यात आपण आलेलो आहे मोठ्या प्रमाणात तर अशा परिस्थितीमध्ये निवडणूक लागू नये हाच आमचा त्या ठिकाणी प्रयत्न होता आणि इथून पुढं साहेबांनी जसं मागच्या भाषणात सांगितलं की आम्ही ह्यावेळी जाहीरनामा काही करणार नाही आहे कारण सगळी कामं जी गेल्या 5 जी साहेबांनी कामं त्या ठिकाणी सांगितली होती ती मोठ्या प्रमाणात कामं आपण केलेली आहेत कारखान्याची क्षमता वाढवलेली आहे फक्त डिस्लरी हा प्रकल्प आता उरलेला आहे तो सुद्धा आपण पुढच्या वर्षी आपण हाती घेतो. इलेक्शनच्या तोंडावरच साखर वाटप झाले असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आमची खरं तर अशी प्लॅनिंग होती की 15 कारखाना चालू व्हावा 15 ही शासनाने दिलेली तारीख होती आणि 15 आपण कारखाना चालू करण्याची तयारी पूर्णपैकी झालेली होती पण कुठंतर त्यामध्ये पावसामुळं आपल्याला ती तारीख पुढं ढकलत गेली पण साहेबांच्या मनामध्ये एक ध्येय होतं की सभासदांना दिवाळीच्या आधी साखर मिळाली पाहिजे हे त्यांच्या मनामध्ये निश्चित होतं आणि म्हणून आपण बाहेरून साखर सर्व सभासदांना उपलब्ध करून दिली सर्व कामगारांना आता उपलब्ध करून दिले मुबलक साखर आपण ह्यावर्षी वाटलेली आहे ती काय इलेक्शन आहे म्हणून नाही तर दिवाळी नाही ते भूलथापाला कोणी बळी पडू नये काही ठिकाणी होत असतं म्हणजे हे दर साखर कारखान्याचे असेच प्रश्न असतात काय काय वीज काही साखर पोत्यांमध्ये घाण अशी साखर येत असते आणि ती आम्ही बदलून सुद्धा देखील दिलेली आहे. यावर्षी निवडणूक लागली आहे आज तुमच्या बाजूच्या जागृती गटाची उमेदवारांची यादी जाहीर झाली आणि आम्ही त्या यादीमध्ये बघितलं की मुरब्बी राजकारणी असणारे मुन्नासाहेब म्हाडी संस्थेमध्ये विश्वराज लोकांमधून लढत आहेत हे लोकांमधून लढत असताना आव्हान काय पद्धतीचं वाटतंय आपण आता थेट लोकांतून लढणार आहोत त्याकरता एक तरुण म्हणून कसं बघताय खरं तर गेले 3-4 मी भीमा परिवाराशी आता संवाद साधत आहे गेले काही महिने झालं माझा एक ऊस परिसंवाद दौरा भागामध्ये चालू आहे आपण बघितलं असाल आणि त्यामधून जे सभासदांकडून जो प्रतिसाद मला मिळत होता आणि शेतकरी बंधूंकडनं जो प्रतिसाद मिळत होता तो बघून कदाचित साहेबांनी हा निर्णय घेतलेला असं मी म्हणेन आणि पहिल्या वेळी जेव्हा निवडणूक जाहीर झाली
तेव्हा आपण इथंच महाडिक शेडवर एक विचारविनिमयाची बैठक आपण घेतली होती आणि मी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होतो. मोठ्या प्रमाणात भागातून आलेल्या कार्यकर्त्यांचा कौल काय आहे ते साहेबांनी त्या ठिकाणी ऐकून घेतलं, त्यांचं म्हणणं काय ऐकून घेतलं. बहुतांश जणांनी असं सांगितलं की मला त्या ठिकाणी ऊस उत्पादक हे गटातून संधी द्यावी आणि म्हणूनच साहेबांनी कदाचित हा निर्णय घेतला असावा. 2011 भीमा सहकारी साखर कारखान्यामध्ये परिवर्तन घडवण्यामध्ये मुन्ना साहेब यशस्वी ठरले होते. बरोबर. त्यावेळेला विठ्ठल परिवाराचे नेते आणि भीमा परिवार एकत्र आला होता आणि राज पाटील परिचारक यांच्या विरोधात त्यांनी अतिशय सक्षमपणे मोर्चेबंदी करून हा कारखाना पुन्हा माडिक परिवाराच्या माडिक गटाच्या ताब्यात तो कारखाना दिलेला होता. त्यावेळेला जी विठ्ठल परिवारात आणि भीमा परिवारात एकी होती ते पुढील 10 वर्ष कायम राहिल्याचे दिसून आले. 2016 निवडणुकीमध्ये सुद्धा विठ्ठल परिवार आणि भीमा परिवार हा एकत्रितच खांद्याला खांदा लावून त्या निवडणुकीत एकत्र लढला. आज विठ्ठल परिवारात त्रिभाजन झालेलं आहे तरी हे विठ्ठल परिवाराचे तिन्ही नेते मुन्ना साहेबांशी कनेक्टेड आहेत, त्यांच्याशी चांगला संपर्क आणि संबंध ठेवून आहे. तर हे तिन्ही नेते या निवडणुकीत सहकार्य करतील का? कारण बरेचसे विठ्ठलचे सभासदच त्याच कुटुंबातले भीमाचे सभासद असल्याचे सुद्धा दिसून येते. नाही, मी याबाबतीत जास्त काय बोलणार नाही, पण मी एवढंच सांगू इच्छितो की सर्व नेते मंडळी आणि सर्व इतर कारखानदार भागातले हे साहेबांच्या पाठीशी आहेत, साहेबांना मानणारे आहेत, साहेबांचा विचार त्यांना आवडतो आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्हाला ते चित्र स्पष्ट होईल. हा कारखाना पुढे सहकारी राहील का? कारण काही जण असा आरोप करतायत की भविष्यामध्ये तुम्ही हा मल्टीस्टेट करताल की काय, हे बरेच वर्षाची हे चर्चा आहे. बरेच वर्ष झाले ही मुद्दे विरोधक पुढे आणत आहेत. कैलासवासी भीमरावदादा माडकांनी स्वतःचे पदरचे पैसे घालून हा कारखाना सुरू केला होता. मी आता जे दौऱ्यात फिरतोय लोक आम्हाला सांगतात, फाउंडिंग सभासद आहेत ते आम्हाला सांगतात की भीमरावदादांनी आमच्या शहरचे पैसे भरलेले आहेत. तर त्यावेळी सहकारी करण्याचं कारण एकच होतं की लोकांनी मोठ्या प्रमाणात ऊस लावावा, त्यांना शेअर होल्डर करण्याचं कारणच ते होतं की लोकांच्या मध्ये ती जबाबदारी वाढावी ऊस लावण्याची. त्यासाठी कैलासवासी भीमरावदादांनी हा कारखाना सहकारी केला होता आणि त्याच पद्धतीचं काम आम्ही सुद्धा गेले 10 वर्ष करत आहे. कुठेही मल्टीस्टेट कुठेही प्रायव्हेटायझेशनचं आम्ही कुठेही पाऊल घेतलेलं नाही हे आपण बघू शकताय. तर हे दर निवडणुकीला हे मुद्दे पुढे येणार, पण ह्याला काय तथ्य नाही असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न, जुन्या नेत्या असतील किंवा जुन्या राजकीय नेत्यांना आपण आता पोलीस गटांना आपली उमेद. ज्येष्ठांना माझं काय आव्हान असणार आहे? मी जे परिसरामध्ये फिरतोय तर युवकांचा तर सहभाग आहेच, पण माझं ज्येष्ठ सभासदांबरोबर जास्त जुळत आहे असं मला दिसतंय. कारण वारंवार ते मला भीमरावदादांचे किस्से सांगतायत, त्यावेळीच्या आठवणी सांगतायत. माझा जन्म भीमरावदादांनंतरच आहे, पण मला फार त्यांच्याबद्दल सन्मान आहे, त्यांची एक श्रद्धा माझ्या मनामध्ये आहे आणि म्हणूनच कदाचित सर्व ज्येष्ठांना मी ते मला त्या पद्धतीनं बघतात असं मला वाटतं.